नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या मम्स अँड किड्स आर्ट गॅलरी तसेच ऑर्गॅनिक किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला बाजारातून आणलेल्या मेथीची भाजी कशी ही 2-3 दिवस ताजी ठेवायची आणि याचे 2 उपयोग सांगणार आहे। तसं ही ताजी कशी ठेवायची आणि याला हे रबर बँड येतात त्याचा कसा यूज करायचा ते सांगते। पहिले आपण हे बाजारातून आणलेल्या मेथीच्या भाजीचे हे रबर बँड हे काढून घ्यायचे आणि भाजी अशी मोकळी करून घ्यायची। रबर बँड आपण साईडला ठेवूया आणि ही भाजी तुम्ही बघा ही मोकळी झालेली आहे। इथे तुम्हाला हे त्याचे मुळे दिसतात बरोबर। आता याच्यामध्ये ही भाजी अशी चांगली चांगली ही खुडून घ्यायची म्हणजे अशी निवडून घ्यायची आणि तुम्ही इथे बघता या साईडला हा न्यूजपेपर आहे, ही भाजी न्यूजपेपर मध्ये ठेवायची। अशा प्रकारे तुम्ही ही सगळी भाजी खुडून घ्यावी आणि अशी न्यूजपेपर मध्ये ठेवायची। मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण ती भाजीचे सगळे देठ वेगवेगळे खुडून घेतले आणि त्याचे मुळे बाजूला काढले। फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं, ही आपली खुडून झालेली भाजी आहे ती अशी बघायची त्याच्यामध्ये कुठे कुठे असे जवळ ओले ओले काही पानं येतात, कारण त्याच्यामध्ये ताजं ठेवण्यासाठी मार्केटमधल्या लोकांनी पाणी मारलेलं असतं, थोडं पाणी टाकलेलं असतं। त्याच्यामुळे हे जे ओलसर पानं आहेत ते आपल्याला वेगळे काढायचे, नाहीतर हे ओलसर पानं या खुडलेल्या भाजीमध्ये जर ठेवले तर पूर्ण भाजी आपली सडून जाईल म्हणजेच खराब होऊन जाईल, म्हणून ओलसर पानं हे काढून टाकायचं आहे। हे बघा तुम्ही असं ओलसर असल्यामुळे हे चिकट चिकट हे खराब झाले, म्हणजे हे जर याच्यात राहिलं तर पूर्ण भाजी आपली खराब होऊन जाईल, म्हणून पूर्ण सुकी सुकी पानं याच्यात ठेवायची। हे जे असं ओलसर राहिलेलं आहे थोडंफार या ओलसरमध्ये मुळं आले राहिलेली त्याची वेगळी करायची, म्हणजे पूर्ण भाजी आपल्याला ही सुकी दिसली पाहिजे। आता ही पूर्ण भाजी सुकी आहे, आपण ओलसर याच्यातले जे काढून टाकले ओलसर पानं, आता ही सगळी भाजी आपण अशी न्यूजपेपरमध्ये अशी ठेवून द्यायची। त्यानंतर त्या न्यूजपेपरला असं आपण रोल करायचं, नंतर हे बघू शकता तुम्ही असा पुटोळा केलाय, नंतर या साईडने त्याला फोल्ड करायची तसंच दुसरी बाजू सुद्धा फोल्ड करायची। आता तुम्ही बघताय हे असा त्याचा पुडा मी तयार केलाय। अशा प्रकारे हे तुमची भाजी पॅक करून झालेली आहे या न्यूजपेपरमध्ये। ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये अशीच्या अशी ठेवून द्यायची, बॉक्स असतो त्याच्यामध्ये ठेवायची किंवा एक कापडी पिशवी असेल त्याच्यामध्ये घालून डोअरच्या साईडला ठेवून द्यायची। 2-3 दिवस ही भाजी तुमची ताजी राहील। मग जेव्हा तुम्हाला यूज करायचं ही भाजी काढून आपल्या गाळणीमध्ये ठेवायची आणि पाण्याने स्वच्छ धुवून मग ती यूज करायची। सेकंड टिप मी तुम्हाला सांगितली, जे आपण ते भाजीचे रबर बँड काढून ठेवले त्याचे स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आणि नंतर त्याला कापडाने ड्राय करायचे, असे छान ड्राय करायचे आणि मग ते ठेवून द्यायचे। बघू शकता आपले हे रबर बँड धुवून हे पूर्ण मी ड्राय करून घेतलेले आहेत आणि असे हे तुम्हाला पॅकिंगसाठी तुम्ही यूज करू शकता। हे बघा आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे वस्तू उरतात, मग ते आपल्याला ठेवायचे असतात, काही यूज करून ते आपण पॅकेट ओपन केलेलं असतं, मग हे कसं ठेवायचं तर याला असं रॅप करून घ्यायचं आणि हे आपण क्लीन केलेलं रबर बँड आहे याने असं पॅक करून त्याला ठेवून द्यायचं, म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्ही ही वस्तू असं पॅक करून फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला ही यूज करता येईल। आणि हे उरलेले ड्राय रबर बँड जे आहेत ते मी एक अशी बॉटल तयार केलेली एम्प्टी बॉटल आणि त्याच्यामध्ये असे भरून ठेवले, म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हाला ते यूज करते। अशा प्रकारे माझ्याकडे खूप सारे साठवून ठेवले आहेत,
तुम्ही पण असे ह्या टिप्स यूज करा, म्हणजे तुमचे पैसे पण सेव होतील आणि तुम्हाला ह्या वस्तू सारख्या सारख्या बाजारातून आणायचं काम पडणार नाही. ज्या वस्तू आपण आणतो त्यातनंच तुम्ही त्याचा उपयोग केला तर ते फारच छान. आमच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच टिप्स मी तुम्हाला घेऊन येईन. तुम्ही बघत राहा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा.